सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणती शिंदे ह्या प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल सोलापूर शहर मध्य व उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे महाविकास आघाडीचे नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर मागे असलेल्या कैलासवासी राजमल बोंबड्याल मंगल कार्यालय येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर शहर मध्य व उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेने आणि सहकारी केलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे इतर घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड बहुमत देऊन विजय केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी कृतज्ञता व्यक्त करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की भारताच्या प्रत्येक नागरिकांसाठी जिथे कायदे बनविले जातात त्या लोकशाहीचे मंदिर असलेल्या सर्वोच्च सभागृहात केवळ तुमच्या आशीर्वादामुळे पोहोचले आहे. तो क्षण मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. हा विजय माझ्या एकटीचा नाही. काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या सहकार्यामुळे हा विजय झाला आहे. ही निवडणूक सोपी नव्हती. पूर्वीचे निवडणूक विचारसरणी तत्वावर लढायचे, पण या निवडणुकीत 400 पार पैशाचा वापर ईडी सीबीआय जाती धर्मात भांडणे लावण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी मॅनेज होऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न यासारख्या अनेक गोष्टींचा वापर केला, पण जनतेने लोकशाहीत लोकांची ताकद सर्वांपेक्षा जास्त असते दाखवून दिले. जनता जनार्दन आमच्यासाठी देव आहेत म्हणून निवडून दिलेल्या देवासमोर आज कृतज्ञता व्यक्त करते. आता तुमच्या सर्वांची कामे करणे हेच माझे कर्तव्य आहे. तुमचे स्वप्न हे माझे स्वप्न आहेत. कामे केल्यामुळे शहरातील जनतेने मला 3 आमदार म्हणून निवडून दिले. काम करणारे आहेत म्हणून ग्रामीण भागातील जनतेने आता विश्वास दाखवून खासदार म्हणून निवडून दिले. येणाऱ्या 3 महिन्यांनी विधानसभा निवडणूक आहे. भाजप पुन्हा जाती धर्मात भांडणे लावण्याचा उद्योग करणार आहे. त्या गोष्टीला बळी पडू नका. शेवटी नुकसान आपले होणार आहे. म्हणून काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन जागृती करा. सोलापूर लोकसभेच्या 6 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार निवडून आणण्यासाठी तयारीला लागूया असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, माजी आमदार प्रकाश येलगुलवार, दिलीपराव माने, विश्वनाथ चाकोते, धर्मराज काडादी, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, भाकपचे कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, माजी महापौर महेश कोठे, जनार्दन कारंपुरी, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, संजय हेमगड्डी, प्रवक्ते अशोक निंबर्गी, अलकाताई राठोड, सुशीला आबोटे, मनोहर सपाटे, आरिफ शेख, शिवसेनेचे अस्मिता गायकवाड, अजय दासरी, विष्णू कारंपुरी, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, आम आदमी पार्टीचे निहाल किरणळी, समाजवादी पार्टीचे अबू तालिब डोंगरे, महेश गादेकर, सुरेश फलमारी, दत्ता सुरवसे, नाना काळे, भारत जाधव, महादेव कोगनुरे, सुनीता रोटे, सुदीप चाकोते, रियाज हुंडेकरी, मनोज येलगुलवार, विनोद भोसले, तौफिक अत्तुरे, शिवा बाटलीवाला, फिरदोस पटेल, वैष्णवी करगुडे, कुमुद अंकारम, नलिनीताई कलबुर्गी, नसीमा शेख, प्रमिला तुपलवंडे, गणेश डोंगरे, अंबादास करगुळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझ्या स्वप्नासोबत तुमचे पण स्वप्न जोडलं. माझं स्वप्न काय? तुम्ही तुमची कामं करणं, तुमची स्वप्न पूर्ण करणं हे माझं स्वप्न आहे. पण मला माहिती आहे की जेव्हा आपला माणूस लोकप्रतिनिधी होतो तेव्हा आपली कॉलेज टाईट होते. आज मी खासदार म्हणून आहे, तुम्ही पण तुमच्या गल्लीत खासदार म्हणून त्या ठिकाणी वावरायला इतक्या 10 दिवसांनी आपल्याला हा मान मिळाला. तो मान माझा नाही, तो मान तुमचा आहे. तो अपमान उचून काढला आणि तो मान आज तुमच्यामुळे मला मिळाला. पण तुमची पण कॉलेज टाईप करायला हरकत नाहीये आणि मला माहितीये, कारण गावोगावी ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे मागच्या 10 वर्षात आपल्याला आपण खचून गेलेले कुठेतरी. पण आज ही आशेची किरण तुमच्यामुळे सोलापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी आली आहे तुमचे मनापासून आभार मानते. लोकसभेमध्ये पहिले काही दिवस अजूनही कधीतरी विश्वास होत नाही. अजूनही आमदारच मला असं वाटतं, खासदार मिळायला किंवा खासदार जेव्हा ऐकतो तेव्हा विश्वास होत नाही. आणि ही आमदार तुमच्यामुळे झाली, तुमच्यामुळे 3 आमदार झाली. आणि
आमदार की मध्ये जेवढं काम केलं किंवा तुमच्या आशीर्वादाने जे काम केलं त्याच्यामुळे लोकांनी विश्वास ठेवून खासदार म्हणून ग्रामीण भागात निवडून दिलं. ग्रामीण भागामध्ये त्यांना माझ्या कामाचा अनुभवच नव्हता, पण केवळ तुमच्यामुळे त्यांनी माझ्यात विश्वास ठेवला. आणि आज जेव्हा मी तीनदा आमदार झाली तेव्हा मला कळतं की खासदारकी किती मोठी असते. ते आमदारकी ते एक मतदारसंघ असतो, तो गुणिले 6 म्हणजे खासदारकीचा मतदारसंघ असतो. 680,000 लोक तुम्हाला मतदान करतात ही काही चेष्टा नाहीये. आणि अतिशय गांभीर्याने मी तुम्ही दिलेली ही जबाबदारी पार पडणार आहे. तुम्हाला माहिती आहे माझ्याकडून काही चूक झाली किंवा कामात काही दिरंगाई झाली तर काम धरून खाली बसवा. ती ताकद तुमच्यात आहे, ती ताकद विसरू नका सदा पुणेजी तुम्ही. ती ताकद विसरू नका की बाबासाहेबांनी आणि संविधानाने आपल्याला दिलेली, तुम्हाला दिलेली ताकद आहे. जसं या इलेक्शन मध्ये दाखवून दिलं की लोकशाही काय असते, तसं लोकप्रतिनिधी वर्तमान घटक केलं की तुमचं काम असतंय, कधीच विसरू नका. एवढी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. डोक्यात ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात जायला सोपं असतं, पण जमिनीवर ठेवणं हे तुमचं काम आहे. शब्द तुम्ही मला द्या आणि तुम्ही द्या एवढा मी आशा बाळगते.